गेली 2 वर्ष गाजत असलेल्या मुंबईमधल्या मोकळ्या जागांबाबतीत धोरण शिवसेनेनं भाजपच्या मदतीने सभागृहात पास करून घेतलं, त्यामुळे आता पुन्हा मुंबईतल्या मोकळ्या जागा राजकीय नेत्यांचं वर्चस्व असलेल्या संस्थांच्या ताब्यात जायचा मार्ग मोकळा झाला. विरोधकांना गाफील ठेवून चर्चा न करताच हे धोरण पास केल्यानं विरोधक आता आक्रमक झालेत. मुंबईमधली खेळाची आणि मनोरंजन मैदानं अनेक संस्थांच्या ताब्यात असल्यानं ती मुंबईकरांना वापरायला मिळत नसल्याच्या कारणास्तव मुख्यमंत्र्यांनी मागच्या वर्षी ही सर्व मैदानं परत घेण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. पण यामधील सर्वाधिक मोकळ्या जागा या शिवसेना भाजप नेत्यांच्या ताब्यात होत्या. एकूण 216 मोकळ्या जागांपैकी 187 जागा बीएमसीनं परत घेतल्या, तर राजकीय नेत्यांच्या आणि काही वजनदार संस्थांच्या ताब्यातल्या 29 जागा बीएमसीनं ताब्यातच घेतल्या नाहीत. भाजपच्या नेत्यांपैकी खासदार गोपाळ शेट्टींच्या संस्थेकडे 2, राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या संस्थेकडे 1, रमेश सिंह ठाकूर यांच्या संस्थेकडे 2, विनोद गेडिया यांच्या संस्थेकडे 1 मोकळी जागा आहे. तर शिवसेनेच्या नेत्यांमध्ये राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या संस्थेकडे 1, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या संस्थेकडे 1, विनोद घोसाळकरांच्या संस्थेकडे 1, खासदार गजानन कीर्तिकर आणि सुनील प्रभू यांच्या संस्थेकडे 1 मोकळी जागा आहे. राजकीय नेत्यांकडची मैदानं ताब्यात न घेता शिवसेनेनं गुरुवारी अचानक हे धोरण मंजूर करून टाकलं. नेमकं त्याचवेळी पूर्वनियोजनानुसार भाजपचे गटनेते सभागृहाबाहेर गेले, तर विरोधकांना काही समजायच्या आतच महापौरांनी धोरण पटलावर आणून चर्चेविनाच मंजूर करून टाकलं. या विरोधात विरोधक आक्रमक झाले. इसका हम विरोध करते हैं और साथ में इसका रीओपन भी हम करने वाले हैं. ये रीओपन होगा और हम इसका विरोध करेंगे और अन्य मार्ग भी ढूंढ रहे हैं. हो सकते हैं हम कोर्ट में भी जाएंगे, क्योंकि ये जो कल पास हुआ है मुंबई करके पब्लिक के हित का विरोध में पास हुआ है. शिवसेनेने हा प्रस्ताव आणला आणि अगदी लपून छपून तो प्रस्ताव मंजूर केला, म्हणजे कोणालाही त्याची काही चाहूल देखील लागून दिली नाही. अशा प्रकारच्या भयित वातावरणमध्ये आज शिवसेना भाजप का आहे? शिवसेना भाजपने हा जो काही प्रस्ताव मंजूर केलेला आहे, याला राष्ट्रवादी पक्ष म्हणून आमचा विरोध निश्चित राहणार आहे. येणाऱ्या काळामध्ये याच्यावरती तीव्र आंदोलन देखील आम्ही मुंबई शहरात जागोजागी करणार आहोत. मोकळ्या जागांबाबत नवीन धोरणानुसार संबंधित संस्थेला 11 महिन्यांच्या देखभालीसाठी मैदान दिलं जाईल, त्यानंतर पुन्हा नूतनीकरण करावं लागेल. सामान्य जनतेकडून उद्यान मैदानासाठी प्रवेश शुल्क आकारता येणार नाही, तसंच कुठलंही अनधिकृत बांधकाम करता येणार नाही. संस्थेची निवड करणाऱ्या समितीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांसह नगरसेवकांचाही समावेश असल्यानं राजकीय नेत्यांच्या संस्थांना साहजिकच झुकतं माप मिळणार आहे. सत्ताधारी शिवसेनेनं मात्र या धोरणांमुळं मुंबईकरांना या जागांचा वापर करायला मिळणार असल्याचं म्हटलंय. आज प्रत्येक उद्यान मैदानाला जर सुरक्षा पुरवायची म्हटली तर तेवढं शक्य होत नाही आणि तेवढं राखता येत नाही. मग परिणामी काय होतं की अनेक मैदानांवर अतिक्रमणही होतं, काही ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे आणि त्यामुळे हा जो दत्तक तत्वावर किंवा केअरटेकर ह्या पद्धतीने ज्या काही मैदानं दिली गेली ह्या पाठीमागे प्रशासनाचा तोच हेतू होता की काहीतरी चांगलं या मुंबईकर नागरिकांना त्यातून मिळेल, ते मिळत आहे. मोकळी जागा घेणाऱ्या संस्थांना अनेक अटींचं पालन करावं लागणार असलं तरी या धोरणानुसार राजकीय नेत्यांचं वर्चस्व असलेल्या संस्थांच्या घशात मोकळ्या जागा घालण्याचा मार्ग मोकळा झालाय. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.